आमचं नॉमिनेशनला नाही आहे यावर्षी. नवरा बायकोची भांडणं जी खरं तर कॉमन असतात पण त्यात मजा पण येत असते, कारण ती दुसऱ्यांच्या घरातली पाहायला मिळाली तर. सगळेजण म्हणत असतात की तुझं सिरियलमधलं आवडलं काम, मग कुणाला बिग बॉसमधलं आता रिसेंट असल्यामुळे लक्षात असतं. खरं तर अभिषेकने अजून नाटक पाहायचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शस्कावर. तर झी नाट्य गौरव पार पडतो आहे आणि या सोहळ्याला तुमच्या सगळ्यांची लाडकी टॉकरवाडी म्हणजे अमृता माझ्या सोबत आहे. अमृता कशी आहेस? मस्त मस्त. तू कशी आहेस? खूप मस्त. तू खूप छान दिसतेस. खरं तर जे काही त्याचं बबली लुक असतं तो प्रत्येक वेळेला दिसूनच येतो. त्यात छान दिसतेस. काय सांगशील, कोणाला भेटायला उत्सुक आहेत या नाट्यगौरवच्या निमित्ताने? खरं तर माझी एक्साइटमेंट अशी खूप लेवलला आहे, कारण की नाट्यगौरव हे आपण टी व्हीवर खूपदा बघत आलेलो आहे शो, आणि खूप इच्छा असते की चांगल्या नाटकाच्या निमित्ताने आपण लोकांपर्यंत पोचावं. सो ते तर आता सध्या नियम व अटी लागूच्या निमित्ताने पोचतोच आहोत, पण नाट्यगौरव हा असा एक शो आहे की जिथे नाटकालासुद्धा एक ग्लॅमर आल्यासारखं वाटतं आणि छान सगळे सेलिब्रेट करत असतात. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की आज मी नियम व अटी लागू या नाटकाच्या निमित्ताने याचा एक पार्ट आहे. अगदी नवीन नवीनच आलेलं आहे नाटक, त्यामुळे असं आय एम व्हेरी एक्सायटेड. बरं, नाटक नवीन असलं तरी हाऊसफुल होताना दिसते. खूप प्रेक्षकांची गर्दी आहे या नाटकाला. त्या इथे काही बक्षिसं मिळणार आहेत का किंवा काय असं ठरवलं आहेस का? आमचं नॉमिनेशनला नाही आहे यावर्षी, पण होपफुली पुढच्या वर्षी सगळं याचा पार्ट एक होता येईल. म्हणजे नुसतंच उपस्थिती नाही तर एक बक्षिसाचं सुद्धा एक समाधान मिळेल असं वी आर होपिंग, कारण ज्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे तो अशक्य आहे. आणि आता एप्रिल महिन्याच्या शेवटाकडे तर आम्ही कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी वगैरे इकडे सगळीकडे जाणार आहोत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोचायची आमची मनापासून इच्छा आहे. कारण आम्हाला खात्री आहे की हे नाटक असं घराघरातलं वाटेल असं आहे. नवरा बायकोची भांडणं जी खरं तर कॉमन असतात पण त्यात मजा पण येत असते, कारण ती दुसऱ्यांच्या घरातली पाहायला मिळाली तर. सो तसा आनंद याच्यात मग नक्की मिळणार आहे. बरं, ते काय नवरा बायकोचं भांडण आहे, त्यात तुला भांडायचं आहे. किती मजा येते आणि किती ऑन स्टेज तुला धमाल वाटते जेव्हा समोरून प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया तितक्याच खूप खूप कमाल वाटतं. आणि अजून उत्साह द्विगुणित होतो या सगळ्या गोष्टींमुळे आणि प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सशिवाय काय आनंद मिळणार वेगळा. एखादी लक्षात राहिलेली कमेंट किंवा कोणी कमेंट केली असेल, बरेच प्रेक्षक बॅकस्टेज सुद्धा भेटायला येतात. हो हो हो. खरं तर मला असं वाटतं की सगळेजण म्हणत असतात की तुझं सिरियलमधलं आवडलं काम, मग कुणाला बिग बॉसमधलं आता रिसेंट असल्यामुळे लक्षात असतं. खरं तर ते काही काम नसतं, बिग बॉसमध्ये मीच होते. बट नाटक या माध्यमातलं सुद्धा त्यांना ते सांगतात मला येऊन की तुला प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि असं छान नाटकाच्या माध्यमातून तुला भेटायला मिळालं याचा खूप आनंद होतो. सो मला छान वाटतं की अरे वेगवेगळी माध्यमं या निमित्ताने एक्सप्लोअर केली जात आहेत. येस. आणि घरच्यांकडून काय प्रतिक्रिया, कारण घरचे सगळेच तुझे जज आहेत हे खरंच आहे. काय दादा काय म्हणतो तुझ्या नाटकाबद्दल? दादा म्हणजे काय? अभिषेक तोडेल की ती म्हणती आहे दादा, मग म्हण तू पण दादा. पण नाही, सो खरं तर अभिषेकने अजून नाटक पाहायचं आहे, कारण त्याचं शूट असल्यामुळे त्याला शक्य नाही होते. पण जसं तू म्हटलीस तसं की आमच्या घरात प्रत्येकजण नाटकाशी रिलेटेड किंवा काय असं कनेक्टेड आहेत कुठल्या ना कुठल्या प्रकारे, त्यामुळे त्यांचे बारीक सारीक गोष्टींच्या सूचना असतात. आईचं असं काही, आई हे पण सांगू शकते की एखादी गोष्ट साडी वगैरे कॅरी करणं या गोष्टी ज्या असतात तर त्या तिला अजून जास्त कळू शकतात ना की काय साडी अशी का नसते, किंवा अशा टाईपच्या काही काही वेळेस येतात प्रतिक्रिया. बट ओव्हरऑल जेवढं प्रेक्षकांनी एन्जॉय केलं आहे मला आनंद आहे की ते सुद्धा तेवढेच मग्न होते ॲक्च्युअल नाटक एन्जॉय करण्यात. सो आय एम हॅपी अबाउट दॅट. नक्कीच. आणि तुला खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.